नमस्कार, आप देख रहे हैं लोकल खबरें। लोकल खबरें सोशल मीडिया न्यूज में आप सभी का स्वागत है। एक बार फिर हम आपको लेके आए हैं वसई तालुका में। वसई विरार शहर महानगर पालिका प्रभाग समिति डी द्वारा जागरूकता अभियान शुरू किया गया। आपको बताते चले कि आज प्रभाग समिति डी द्वारा जनता में टैक्स को लेकर जागरूकता अभियान चलाया गया। इस अभियान का उद्देश्य जनता यह समझ सके कि टैक्स भरना कितना जरूरी है। घर पट्टी, पानी का बिल इत्यादि जो टैक्स महानगर पालिका जनता पर लगाती है वो भरना कितना जरूरी है, इस विषय को लेकर एक नुक्कड़ नाटक द्वारा बताया गया और जनता को समझाने का प्रयत्न किया गया कि ये टैक्स आपको भरना क्यों जरूरी है। साथ ही साथ कोरोना से बचाव हेतु फेस मास्क पहनना कितना जरूरी है इसे भी समझाया गया। उक्त कार्यक्रम के दौरान वसई विरार शहर महानगर पालिका प्रभाग समिति डी के प्रभारी सह आयुक्त सुरेंद्र पाटिल के साथ प्रभाग समिति डी के सभी अधिकारी व कर्मचारी कार्यक्रम के दौरान मौजूद रहे। पानीपट्टी नहीं भरली किती वर्ष झाले? दोन तीन वर्ष झाले बाबू। पायलट का मंडळी, दोन तीन वर्ष झाले या माणसानं पानीपट्टी भरली नाही। अरे म्हणले का, जर तू पानीपट्टी भरली नाही तर मग तुझ्या घरी पाणी कसं येईल? मला वाटतं महानगरपालिकेनं तुझं पाण्याचं कनेक्शन काढलं असावं। हा, आणि माझं तुला काय करायचं माहितीये? मला पैसे पाणीपट्टी भरावी लागेल। हा, अगदी बरोबर आहे पायलट कमांडर, इथं पाणीपट्टी आपल्याला व्यवस्थित भरावी लागेल योग्य वेळी। आपल्याला जेव्हा जेव्हा महानगरपालिका आवाहन करेल, जेव्हा जेव्हा निवेदन देईल, तेव्हा तेव्हा आपल्याला जाऊन पाणीपट्टी भरणं हे फार गरजेचं आहे, कारण का ती आपली जबाबदारी आहे। हा, बरोबर म्हणला, बरोबर म्हणला वासुदेवा। पण मी काय म्हणतो वासुदेवा, हे आपण या माणसाला पाणीपट्टी भरण्याच्या जबाबदारीचं समजून दिलं, बरोबर आहे। पण असे कित्येक माणसं आहेत की घरपट्टी पण नाही भरत, त्यांचं काय होतं रे? त्यांचं काय होतं बघायचंय तुम्हाला, चला दाखवतो, तिकडे बघा। ए विकास, हे फ्रीज भर, सगळं हो दादा थांबा। मी काय म्हणतो, तुम्ही हे फ्रीज, टीव्ही आणि हे काय समज करून राहिले? अरे बाबा, आम्ही महानगरपालिकेचे कर्मचारी आहोत। अच्छा, आम्ही या घराला सील करायला आलोय। का? अरे येणं घरपट्टी नाही भरली, गेले दोन वर्ष झाले। अच्छा, म्हणून तुम्ही घर सील करता का? अच्छा, पायलट कमांडर, जर आपण घरपट्टी भरली नाही तर आपलं घर हे सील होऊ शकतं, आपली स्थावर आणि जंगम मालमत्ता ही जप्त केली जाऊ शकते। त्यामुळे आपण जेव्हा जेव्हा महानगरपालिका निवेदन देईल, तुम्हाला आवाहन करेल, तेव्हा तेव्हा योग्य रीतीनं योग्य त्या वेळेवरती आपण घरपट्टी आणि पाणीपट्टी भरणं हे आपलं तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे, हे तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे। आणि कसं आहे ना मंडळी, आपण काय करतो, आपण आपला हक्क मागून घेतो किंवा आपण आपला हक्क घेतो, परंतु आपण आपलं कर्तव्य आणि आपली जबाबदारी मात्र विसरून जातो। ती जबाबदारी आपल्याला विसरायची नाही आहे, योग्य त्या वेळी आपली जबाबदारी आपल्याला बजावायची आहे। आणि खऱ्या अर्थानं आपल्या महानगरपालिकेच्या सुबत्तेसाठी, आर्थिक सुबत्तेसाठी आणि आपल्या समाजाच्या, आपल्या या पूर्ण महानगरपालिकेच्या विभागाचा विकास करण्यासाठी आपल्याला घरपट्टी भरणं, पाणीपट्टी भरणं हे फार गरजेचं आहे। कसं आहे, आता हे जे रस्ते किंवा आपला जो विभाग आहे हा सुंदर करण्यासाठी, इथले स्ट्रीट लाईट आहेत किंवा अन्य गोष्टी आहेत या सगळ्या व्यवस्थित करण्यासाठी आपल्याला घरपट्टी आणि पाणीपट्टी भरणं हे फार गरजेचं आहे। आणि ते तुम्ही भराल हाच आम्ही आशावाद व्यक्त करतो। आणि जाता जाता आम्ही एवढंच म्हणतो, लहरो की कसम मौजो की कसम ये ताना बाना बदलेगा, लहरो की कसम मौजो की कसम ये ताना बाना बदलेगा। तू खुद को बदल तभी तो जमाना बदलेगा। मित्रांनो, तर हे
बदल घडून आणायचे असतील तर सुरुवात स्वतःपासून करायला हवी, स्वतःच्या घरापासून करायला हवी आणि खऱ्या अर्थानं आपण आपल्या महानगरपालिकेला सहकार्य करायला हवं. कारण कसं आहे मित्रांनो, आता कोरोनाचा हा सगळा काळ चालू आहे आणि या काळामध्ये आपल्या महानगरपालिकेला बरेचसे वेगवेगळे खर्च करावे लागले आणि त्यामुळं तो खर्च आपण आपल्या घरपट्टी आणि पाणीपट्टीतून आपण करत असतो. त्यामुळे आपण जर घरपट्टी भरली तर आपली महानगरपालिका व्यवस्थित रुळावर येईल आणि आपल्या सुद्धा महानगरपालिकेबरोबर आपल्या सर्वसामान्य माणसाचा सुद्धा विकास होईल. हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरी म्हणजे आता जी काळाची गरज आहे ती म्हणजे आपण बाहेर पडताना घरातून मास्क लावून बाहेर पडलं पाहिजे. कारण आज होत आहे काय तर आपण आज बिना मास्क लावायच्या आधी घरातून बाहेर पडतो आणि मग कोणीतरी महानगरपालिकेचे कर्मचारी तुम्हाला दंड करतात आणि आपण त्या रागाच्या भरात निघून जातो. पण मंडळी, ही आपली जबाबदारी आहे. कोरोना थांबवलं हे आपलं कर्तव्य आहे असं समजून या कोरोनाच्या विरुद्ध आपण लढायला शिकलं पाहिजे आणि लढत असताना आपण आपल्या चेहऱ्यावरचा मास्क नेहमी चेहऱ्यावर ठेवला पाहिजे. त्याचबरोबर आता महानगरपालिकेने वेगवेगळ्या ठिकाणी हँड सॅनिटायझर जे स्टँड उभे केलेत ते त्याचाही आपण लाभ घेतला पाहिजे. आपण आपले हात स्वच्छ पद्धतीने धुतले पाहिजेत, तेव्हाच आपला हा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल आणि आपल्या महानगरपालिकेला जे अपेक्षित आहे किंवा जे महानगरपालिकेला वाटतं ते प्रत्यक्षात येईल आणि आपला हा वसई विरार कोरोनामुक्त होईल. आणि तो होण्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे, ती साथ तुम्ही द्याल एवढाच आशावाद व्यक्त करतो आणि जाता जाता एवढंच म्हणतो, वासुदेवाला हो वासुदेवाला, वासुदेवाला हो वासुदेवाला, वासुदेवाला हो वासुदेवाला, वासुदेवाला हो वासुदेवाला, वासुदेवाला हो वासुदेवाला. धन्यवाद.